श्री सद्गुरु दिगंबर दास महाराजांनी आपल्या उपदेशात उपासनेच्या सातत्यावर विशेष भर दिलेला आहे। त्यासाठी पुण्यातील त्यांच्या सद्गुरूंच्या श्री सद्गुरु बाबा महाराज सहस्रबुद्धे यांच्या समाधी मंदिरात त्यांनी नित्योपासनेचा पायंडा घालून दिला। साधी सोपी आणि सरळ अशी सामान्यातील सामान्य मनुष्याला देखील पारमार्थिक पात्रता मिळवून देणारी ही नित्य उपासना सामुदायिक स्वरूपाची आहे। व्यक्तिगत उत्कर्षाबरोबर समविचारी सदाचरणी आणि सात्विक उपासकांचे सहज संघटन घडवून आणण्याचे सामर्थ्य या नित्योपासनेत आहे। या नित्योपासनेचा आरंभ होतो सकाळी ठीक 6 वाजता शंखनादाने आणि प्रार्थना व नामस्मरणाने। विघ्न भजनासी येवो नये अशी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची भक्तीने आळवणी करणारा श्री स्वामीसुत महाराजांचा हा अभंग दिवसाचा आरंभ मंगलमय करून सोडतो। जय